ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्रीपीवाडीतील गायरान जमीन घरकुलासाठी द्या, ग्रामस्थांचे मंत्री सौ शशिकला जोल्ले यांना निवेदन। श्रीपीवाडी येथे मराठी शाळेच्या नूतन खोलीच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री सौ शशिकला जोल्ले आल्या असता, श्रीपीवाडी येथील ग्रामस्थांनी येथील गायरान जमीन स्थानिक गरजूंना घरकुलासाठी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिलं। श्रीपेवाडी चत्राट ग्रामपंचायत हद्दीतील 14 एकर गायरान जागेवर श्रीपेवाडी चत्राट गावातील विधवा, गरीब, भूमिहीन, दलित व इतर समाजातील गरजू लोकांना ही जागा घरकुलाकरिता मिळून द्यावी या आशयाचं निवेदन मंत्री शशिकला जोल्ले यांना दिलं। यावेळी माध्यमांशी बोलताना देवगोंडा शिपुगडे म्हणाले, श्रीपेवाडी चत्राट हद्दीतील गायरान जागेवर निपाणी येथील चर्मकार समाजाला घरकुल योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे। या प्रस्तावाला श्रीपेवाडी जत्राट ग्रामस्थांचा विरोध नाही, मात्र त्या जागेवर श्रीपेवाडी जत्राट येथील विधवा व इतर समाजातील गोर गरीब भूमिहीन लोकांना या जागेवर घरे बांधून द्यावीत अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे। प्रशांत हांडोरी म्हणाले, श्रीपेवाडी जत्राट ग्रामपंचायत हद्दीतील 14 एकर गायरान जागा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालय यांनाही निवेदन दिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विजय पोवार, प्रशांत हांडोरी, देवगुंडा शिपुकडे, श्रीनिवास शिंदे, राजू पोवार, जीवन पाटणकर, श्रीकांत कुंभार, विनायक पठाडे, बाळासू कांबळे, अप्पासू कांबळे, स्वप्नील वडगावे, पोपट जाधव, शिवानंद कांबळे, सुशांत वडगावे, स्वप्नील कांबळे, सुशांत कांबळे, चंद्रकांत कांबळे, ओंकार कांबळे, विनायक जाधव, बंडा भिवशे, राकेश कांबळे, संतोष सुतार, राहुल खंडे आदि उपस्थित होते। श्रीपेवाडी व जत्राट या गावाकरिता श्रीपेवाडीच्या हातीमध्ये असणारं जे गावरान 14 एकर जमीन आहे, यापूर्वीची तशी जास्त होती, मात्र आता शिल्लक जी आहे ती 14 एकरच आहे। कारण यापैकी इंडस्ट्रीज एरियासाठी पुष्कळ जमीन दिलेली आहे, ती देण्याबद्दलचं काय म्हणजे आमचं चुकीचं धोरण आहे असं नाही म्हणत, कारण लोकांना रोजगार मिळाला आहे। शिवाय चर्मकार समाज किंवा रोहिदासनगर नावाची एक वसाहत त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांच्यासाठी वसवलेली आहे। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की श्रीपीवाडी आणि जत्राटमध्ये SC ST व इतर समाजाकरिता जी जमीन आहे, म्हणजे त्या लोकांना जमीन पण नाही, घरं नाहीत आणि ते बेघर आहेत, अशा लोकांच्यासाठी सुद्धा त्याचा थोडा लाभ मिळावा आणि जे खरोखर भूमिहीन वगैरे लोक आहेत अशा व्यक्तींच्यासाठी त्याचा घरासाठी म्हणून लाभ व्हावा अशाकरिता सरकारनं त्यासाठी त्या जमिनीपैकी उपलब्ध जागा करून द्यावी। कारण आता वृत्तपत्रामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या यायला लागलेत की ती जमीन वेगवेगळ्या गटासाठी दिली जात आहे किंवा लोकांना वेगळ्या दिली जात आहे, बाहेरगावच्या लोकांना दिली जात आहे, तर हे चुकीचं आहे। कारण स्थानिक लोक सोडून जर बाहेरचे लोक इथं यायला लागले तर स्थानिक लोकांना अन्य ठिकाणी पोचवायचं काय, हा प्रमुख मुद्दा इथे या ठिकाणी उपस्थित होतो आहे। तेव्हा गव्हर्नमेंटनं आणि माननीय जे शशिकला जोल्ले मॅडम यांनी यामध्ये पूर्णतः लक्ष घालून हे जे जमीन आहे किंवा ही जी जागा गायरान म्हणून आहे या जागेवरती श्रीपीवाडी जत्राट या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या लोकांनाच याचा लाभ मिळावा ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांना म्हणजे सर्व गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतोय। कर्नाटक राज्याचे मंत्री सौ शशिकला जोल्ले यांना सर्व श्रीपीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आज एक निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनामध्ये असं आहे की जे जत्राट ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 14 एकर गायरान आहे, त्या गायरानेवर फक्त जत्राट ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या श्रीपेवाडी व जत्राट ग्रामपंचायतीतील लोकांचाच अधिकार आहे आणि ती त्यांनाच मिळावं। त्या ठिकाणी निप्पाणी येथील काही वस्ती बसवण्याचं कटकारस्थान काही लोक करत आहेत, ते हाणून पाडण्यासाठी आम्ही एकत्र होतो। परत माननीय जिल्हाधिकारी साहेब असू देत किंवा मुख्यमंत्री भोमई साहेब असू देत, या सर्वांना आम्ही निवेदन केलेलं आहे की ती जागा श्रीपेवाडी जत्राटमधील गरीब लोकांना SC ST लोकांना मिळावी अशी आमची इतर समाजाला मिळावी अशी। महानकरी न्यूज साठी शिपेवाडीहून गौतम जाधव।